आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे तुझ्या काकांशी बोलतेस ना तू? कळत नाहीये तुला? नोकर असल्यावर काय बोलतेस? हा नाही मान्य आहे मला, पण आता मी त्यांना केटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट देऊन हायर केलं, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे मला. म्हणजे तुका काय म्हणायचं? तू जा काय बोलशी तर आम्ही निमूटपणे सहन करायचं. काय बघितलं ना, कॅटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट काय दिलं, लगेच हिला नाटकं सुचायला लागली. नोकरासारखं वागवते ती तुम्हाला. मी तुम्हाला आधीच सांगते, सर्वसामान्य माणसांना तुम्ही जसं रेट लावता ना तेच रेट लावा हिला. काही ना कन्सेशन द्यायची गरज नाहीये. मोठी आली शाणी. अहो मी सुद्धा तेच म्हणतीये, मला कन्सेशन वगैरे काही नकोय. तुम्ही बाहेर जो रेट लावता ना तोच लावा, आणि तुम्हाला ऍडव्हान्स दिलाय ना, कामाला लागा आता. हा किती ऍडव्हान्स दिलास ग? 10,000 रुपये. हा विघ्नेश आईने जो मेनू दिलाय ना त्याच्या समोर 10,000 काहीच नाहीये. बाहेर यांनी ना 1,00,000 रुपये ऍडव्हान्स घेतला असता. आता बोल. घबरवस कसं उगा त्या गिरिजाक समजवत, ते काय झेपणार का एवढा ऍडव्हान्स देऊ? हर्षदा माझी पर्स आण. एक लाख आहे, मोजून घ्या. गिरिजा बाई तू पण ना काय ह्याचा मनावर घेत? ती जरा चिडली आहे ना माझी बायको, म्हणून तसं बोलती आहे ती. एक काम कर, हे पैसे गौरवला दे, मला याची गरज नाही. काका तुम्ही इतके चांगले कधीपासून झाला? तो काय तो दयाळूपणा. नाही माझ्याकडे थोडा वेळ असता ना तर दयाळू काका असा पुतळाच बांधला असता तुमचा अंगणा. पण सध्या जरा लग्नाची घाई गडबड चालू आहे, थोडा वेळ घेऊन पुतळा बांधला तर चालेल का? हो पोट भरलं का हिचं ऐकून? का अजून काही बाकी आहे? गिरिजा तू जो हो माझं आता अपमान केलंस ना त्याची परतफेड योग्य वेळेवर करीन मी. शिरला कानात गिरिजा. भाऊ बोलतायत तर ऐक ना, कशाला वाढवते विषय. आई थांब जरा. आणि काका एवढं ओव्हर रिॲक्ट करायची काही गरज नाही. हा ऍडव्हान्स दिलाय तो घ्या आणि कामाला लागा. मोठी आलिशा. हो तोंड काय बघताय? चला वहिनी येतोय मी. काका काका थांबा, काका काका ऐका ना. आई लग्न घरात हे काय सुरू आहे? नुसती भांडण व वादावाद. हे लग्न नीट पार पडेल ना? मला खूप टेन्शन आलंय.
रागवलास माझ्यावर. गौरव मला कळतंय सध्या तुझ्या मनात काय चाललंय, आणि कुठेतरी ते बरोबरी आहे. पण याचा अर्थ असा होत नाही ना की आपण त्यांच्याशी कसंही बोलावं. काय रे गौरव, मला वाटतं तू मोठा झालास, पण तू लहानपणी जसा रुसून फुगून बसायचास ना, आजही तसाच बसलास. किती वेळा आपण त्याच त्याच गोष्टींवर बोलायचं, तू पैशांसाठी हट्ट करणार आणि मी हर्षदाच्या लग्नाचं कारण देणार. गौरव तुला माहिती आहे मी आता तुला पैसे देऊ शकत नाही, मग एवढा हट्ट का? हट्ट? हा हट्ट वाटतो तुला? स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून मागे लागलो ना. मला कळतंय सगळं, पण तू सुद्धा समजून घे ना. तू जर असं लाच देऊन ही पोस्ट मिळवलीस तर तुला तरी समाधान मिळणार आहे का? मला वाटलेलं रितेश बरोबर जे काही झालं त्यानंतर तुला तुझी चूक कळली असेल, पण तू अजूनही तुझ्या स्वप्नांबद्दल सिरियस नाहीच आहेस. स्वप्न नाही, मला आता असं वाटतं ना की माझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. तर घरचे जसं बोलतात म्हणल्यानंतर अजून काय होणार ना? मला ना आता माझ्या माझ्या फ्युचरचं खूप टेन्शन यायला लागलंय.